येऊर वनक्षेत्रामध्ये वसलेल्या गावांमध्ये आदिवासींना वीज पुरवठा केला जातो आहे. या भागात अद्यापही भूमिगत वीज वाहिन्या देण्यात आल्या नसून खुल्या वीज वाहिन्या लावण्यात आलेल्या, तर यामुळे वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. या भागामध्ये विजेचा झटका बसून माकडांचे मृत्यू होत असल्याचं उघड होत आहे. तर या प्रकरणी थेट राज्य सरकारकडे तक्रार करण्यात आली असून भूमिगत विजेच्या खांबांऐवजी भूमिगत वीज वाहिन्यांची मागणी स्थानिकांकडून सुरू झाली आहे.